हैंडसम फ्री माजी कहानी हर गम कर तो सरगम मी माजा सुरानी साहुल त्याची जिंदगी गुड फैंटेसी में ही फसाना सॉफ्ट एंड स्वीट ही मेलेडी में ही तराना तर सांगतो बाप्पाच्या मनात नक्कीच काहीतरी असणार बाप्पाचं नाव घे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक तिला तुम्ही म्हणाला होतात की तुमचा आणि म्युझिकचा काहीच संबंध नाही येस मॅम आणि मगाशी आरतीला तुम्ही गिटार वाजवत होतात अवस्थ गाणं आहे आरती पल्लू त्याने मला अवस्थ गाणं दिलं काय तुम्ही डॉक्टर जोशी नाही आहात ना आय मीन डॉक्टर जोशी कुठे बाहेर गेलेत का नाही ते डॉक्टर जोशी आजारी आहेत ना म्हणून त्यांच्या ऐवजी मी आलो तसा मीही डॉक्टर जोशीच आहे पण मी प्राण्यांचा डॉक्टर आहे काय म्हणजे माणसाच्या ट्रीटमेंटला जनावरांचा डॉक्टर पण मी काय म्हणतो एवढं घाबरायचं कारण काय हे बघा शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणीच असतो की नाही हे बघा मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो हा त्या तुम्ही दोन दिवस घ्या जे तिसरा दिवस मी बघणार नाही की काय 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 बोलताय काय बोलताय राव तुम्ही अहो नाही 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 तुम्ही एकदम ठणठणीत बरे व्हाल हा हे बघा तुम्ही सशासारख्या टुनटुन उड्या माराल उंदरासारखे चपळ व्हाल घोड्यासारखे धावाल आणि पोपटासारखे बोलाल शट अप यांना पोलिओ डोस द्यायची गरज आहे का डॉक्टर पोलिओ हा विचार मी केलाच नाही अरे ऋषिया ए ऋषिया अरे अरे काय झालं तुला ऋषिया तुम्ही उठा 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 तुम्ही उठा अरे तुला काय झालं अचानक बाबा अरे मी जाताना बरा होतस हा सुन भाई अगं बरं झालं तू फोन केलास मी तुलाच फोन करणार होतो अगं मी इथं ऋषियाच्या ऑफिसला आलोय त्याची तब्येत एकदम अचानक बिघडली आहे तू ये निघून ये तू निघून ये नको घेऊ ना मी आहे ना अरे तू करणार आहेस का प्रोग्राम तीन पत्ती नाही तर कॅबेरे नाही येतो अरे अरे शे प्रोग्राम तूच करणार आहे अरे शून्य पण दादा घरात असताना कसा करणार आहे मी प्रोग्राम हा अरे पण आताचे 7:10 झालेत ना अजून बराच वेळ आहे सुम्या त्याच्या बरोबर गप्पा नको मारू आराम करू दे त्याला नाही नाही दादा मी गप्पा नाही मारते मी तर मी त्याला सांगतोय
रिशा तुझ्या आजारपणात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तू टेन्शन नको घेऊ. हा गप्पा काय मारतोस, काहीतरी कर. दादा काय शोधताय तुम्ही? अरे ऋषासाठी सूप करायचंय, सामग्री शोधतोय. आपण इथे तुम्हाला काही सापडणार नाही ना. अरे का नाही सापडणार, शोधलं तर देव पण सापडतोय, सामग्री का नाही सापडणार? अहो दादा इकडे सगळं सामान अर्धवटच आहे, म्हणजे बघा ना, चहाचं भांड आहे पण ते गळाला गाळणीच नाही, वरण आहे पण ते ओत्याला डावच नाही, इकडे सगळंच अर्धवट आहे. हा म्हणून तो रिशाने मी ऑमलेट खात नाही, हा फ्राय खातो. हाय का नाही रिशा? दादा हो इथं सामग्री नाही ना, आणि तुम्हाला सूप करायचंय रिशासाठी, तुम्ही आत्ताच्या आता बाजारात गेलं पाहिजे सामग्री आणायला. जा हा लवकर आणि आरामात या. आता यावेळी बाहेर कुठं जाऊ रे? ते पण आहे. मग असं करू ना, मी जातो बाहेर, चायनीजच्या गाडीवर मस्त सूप मिळते रेडीमेड, म्हणजे आपल्या रिशाला ते सूप पण पिता येईल ना. हा येतो हा रिशा. दादा एक प्रॉब्लेम आहे, मी नाही जाऊ शकत बाहेर, म्हणजे माझ्याकडे पैसे नाही ना, आणि हे पुणे कोल्हापूर नाही, तो चायनीजचा गाडीवाला मला कसा उधारी देईल? हरकत नाही, असं पण ऋषासाठी रस्त्यावर तर खाणं नाहीच चालणार, घरगुती पाहिजे. बघितलं का रिशा, हाय की नाही आपली कमाल? तुझी कमाल, कमाल तुझी कमाल. काय आजोबा काय सांगताय तुम्ही? खरंच सांगतोय, अहो तो कोल्हापुरात असताना कधीच आजारी पडला नाही, एकदम रामडागळी. तुम्हाला सांगतो, तो 5 वर्षाचा असताना त्याला डॉक्टरकडे नेला होता, तो सुद्धा पोलिओचा डोस द्यायला, तेव्हापासून त्यानं अजून डॉक्टरचं तोंड पाहिलेलं नाही. माझं आज अचानक काय झालं ऋषीला? मला वाटतं पुण्याचं पाणी बाधलं असावं. ठीक आहे, पुण्याचं पाणी कसं बाधेल? बाधू शकत, एक शक्यता आहे. नाग्या, नाग्या काय झालं, कशाला आडाओडा करताय? नमस्कार आजोबा. काय झालं तीर्थरूप, का बोलावलं मला? माझ्या सुपुत्रा, तुला अशासाठी बोलावलं. मला एक सांग, आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मिसळ नाही असं नक्की? छे हो, वॉचमन तर त्याला कुलूप लावतो. पण तरी ऋषीची तब्येत कशी बिघडली? तिळगुळकर आजारी आहेत. अरे एकदम टणटणीत आहे मी. नाही हो, मी तुमच्या नातवाबद्दल बोलतो. तेच बोलतोय, मी काय विचार केला का, आजारी माणसाला सूप दिलं तर त्याला तरतरी येईल म्हणून सूप करायला गेलो, तर सामग्रीच मिळेल ना. तुमच्याकडे मिळेल का? हो ठीक आहे, तुम्ही येतो. मी आजोबा आजोबा आजोबा, नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, मला एवढंच म्हणायचं की सूपचं सामान वगैरे एवढे कष्ट तुम्ही कशाला घेताय? मी आहे ना, मी स्वतः ऋषीसाठी इतकं मस्त सूप ते तायडे ए वेडे, आधीच ते आजारी आहेत, त्यात काही कमी जास्त झालं तर कितीला पडायचं ते? अगं माझ्यासारख्या धडधकट माणसावर प्रयोग करतच असतीस तू, निदान त्या आजारी माणसाला तरी सोड. गप्प बसा, मी घेतो. आजोबा येतो. हा आजोबा, ते नाग्याचं बोलणं तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळलंच आहे ना तो कसा आहे ते. पण मी काय म्हणते, माझी मीठ मोरी अगदी मापात असते आजोबा, जोरा पण इकडे तिकडे होत नाही. सुम्या दादा गेले ते चांगलं आहे, ठीक आहे, पण प्रोग्राम संपायच्या आधी जर ते आले तर प्रोग्राम कसा होणार? अरे रिशा मला पण तेच कळत नाही. अरे ते मला कळत नाही, तुला कसं कळणार? मला कशाला विचारतो तू? सुम्या चुकलं माझं. चुकलंच तुझं. रिशा मी काय म्हणतो,
काय 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 बोल 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 बोलू दे बोल. समजा तुझा प्रोग्राम झालाच नाही तर काय जग बुडे येणार आहे. नाही मग दे ना सोडून. अरे असं कसं सोडायचं? उद्या जर तू आणि मी जगायचं सोडलं तर जगबुडी येणार नाही, म्हणून तू आणि मी जगायचं सोडायचं का? अरे सुम्या, लोक माझा प्रोग्राम ऐकण्यासाठी खूप डेस्परेटली वेट करतात, आणि ज्यांना माझा शो माझा प्रोग्राम लाईव्ह ऐकायला मिळत नाही ती लोक रेकॉर्ड करतात. खूप प्रेम आहे रे त्यांचं आभासवर माझ्या प्रोग्रामवर. पण आता माझा शो रेकॉर्डच होणार नाही कारण की तो लाईव्हच जाणार नाही. फार मोठं जिंजाळ आहे रे रिषा. एक सुम्या, सुम्या ऐक ना. हा बोल 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 ना. अरे बोल. आता मी बोलू? बघ, जर मी माझा प्रोग्राम आधी रेकॉर्ड करून नंतर ऑनलाईन टाकला तर? अरे पण हे शक्य आहे का? आजच्या तारखेत काहीच अशक्य नाही. फक्त साऊंड क्वालिटी मार खाणार आहे. अरे त्याचं टेन्शन नको घेऊ ऋषभ. तू आपल्या लोकांना तर सवयच आहे खराब वातावरणात रिसेप्शन करायची. हा तू 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 करून घेशो, मी तर म्हणतो तसंच कर. म्हणजे काय माहितीये का, लोकांना काही न ऐकण्यापेक्षा काहीतरी ऐकायला मिळेलच ना. राईट, पण त्यासाठी मला एक शांत जागा हवी. शांत जागा? ऋषा, अरे इथं कुठं नरसोबाची यात्रा भरली आहे? आपल्या घरा शेजारी तर अशा भरपूर जागा आहेत. पण अचानक दादा आले तर? नाही म्हणजे त्यांना काय सांगू ऋषी कुठं गेला? सुम्या, माझ्याकडे पण काही कमी आयडियाज नाही आहेत. आयडिया? अरे मग सांग ना. सांग सांग सांग. माझ्या जागी पांघरून घेऊन तू झोप. नाही 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 नाही, पांघरून तोंडावर घेतलं तर माझा श्वास गुदमरतो. अरे तोंड दुसऱ्या बाजूला करून श्वास घे की. नाही नाही नको 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 नको. आम्ही पकडला गेलो तर? अरे त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. आणि जरी तू पकडला गेला ना तर लक्षात ठेव, माझे दादा ना ते फक्त मर्जीचे राजे आहेत, खरोखरचे नाही. तुझा जीव घेणार नाही ते. म्हणून तू झोप सुम्या, तू फक्त झोप. चल नको ना, मी चढवतो नेहमी. बरं झालं तू फोन केलास, मी तुलाच फोन करणार होतो. अगं मी इथं ऋषाच्या ऑफिसला आलोय, त्याची तब्येत एकदम अचानक बिघडली. तू तू ये निघून ये. सुम्या झोप लवकर, आई येते. अरे झोप नाहीत मला. अरे तुला कुठे खरखर झोपायचं, नाटक करायचं फक्त झोप. अरे ऋषा असं नको ना पासून एकदम भासावर लटकव रे तू. झोप. ऋषी, अरे हा झोपला इथे. ऋषी, ए बाळा ऋषी. हे बघा दादा, म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो की अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. काय असतं, जागा बदलली, गाव बदललं, हवामान बदललं की असं होतं माणसाला. तुम्हाला माहिती आहे का, ते आपल्याकडे फ्लेमिंगो पक्षी येतात बघा, फ्लेमिंगो पक्षी मोठे. ते पक्षी आले ना की पहिले 2 दिवस अत्यंत विकनेस असतो त्यांना, त्यानंतरचे 4 दिवस आपल्या इथल्या प्रदूषणाशी जुळवून घ्यायला लागतात त्यांना, आणि त्यानंतर मग ते बागडायला लागतात. म्हणून फ्लेमिंगो पक्ष्यांना पहिला 1.5 ते 2 आठवडे बघायचंच नसतं. रेडी 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 रेडी, माझं शेपूचं सूप रेडी. नॉट टू फॉरगेट शेपूचं सूप, त्यात कॉफी फ्लेवर. बाबा मी सगळ्यांसाठी केलंय, तुम्ही टेस्ट करून बघा ना प्लीज. ऋषाची परीक्षा काय म्हणाला? विश्वास विश्वास, माझा कलीग आहे विश्वास नावाचा, त्याचं मला एक अत्यंत महत्वाचं मेल येणार आहे आणि ते चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही करा ना टेस्ट, तुम्ही करा. आई, शेपू सूप कॉफी फ्लेवर टेस्ट करून बघ ना प्लीज. माझा फोन बसतोय बहुतेक, काय ना सायलेंट वर आहे ना, त्यामुळे इथे ऐकायला येणार नाही. खूप महत्वाचं आहे, मी आले. हा बस, हा तुम्ही आले. सायलेंट वरचा फोन त्यांना ऐकायला कसा आला?
जाऊ दे ना आजोबा, त्याचा विचार नका करू तुम्ही. तुम्ही सूप टेस्ट करून बघा ना प्लीज. नको. का? ए शेपू किती पौष्टिक असला तरी मला त्याच्या वासाला भणभणत. आणि कॉफी मी पीत नाही. असं कसं? चहा पिता पण कॉफी नाही. आमची लहानपणी खूप गरिबी होती. मला कॉफी प्यायची इच्छा होती पण मला नाही प्यायला मिळाली. तेव्हा मी निर्णय घेतला किती श्रीमंत झालो तरी कॉफी पिणार नाही. मी काय म्हणतो आपण असं करूया, हे घरगुती सूप आहे याला टेस्टिंगची काय गरज आहे, असं सुरुशाला नेऊन देतो. मी पण येऊ प्लीज. हो चला. काय चाललंय? काय तुम्ही आजारी आहात ना? मग अशी खिडकीतून घराबाहेर का पडताय? अहो अशा नाजूक अवस्थेत खिडकीतून अपडाऊन करू नये, गचकाल. काय 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 होतं? चक्कर येते? कोरड्या उलट्या होत आहे? काय वेळ झाली? काय काय काही नाही, तिळगुळ कर तुम्ही, उगीच घाबरताय. काही नाही घाबरे, कुठे गेले? अच्छा, म्हणजे माणसाला चक्कर आल्यावर तो असा वागतो? तर हा तर एक नवीन शोध आहे. युरेका युरेका युरेका. दादा, ऋषीला एकटं सोडून तुम्ही कुठे गेला होतात? अगं मी ऋषीसाठी सूप आणायला गेलो होतो. दादा, आजारी माणसाला असं बाहेरचं खायला घालणार होता तुम्ही? चायनीज गाडीवरच नाही आणलं, घरगुती आहे, घरात केलेलं. तुम्ही कुठल्या घरात गेला होतात सूप करायला? मी नाही केलं, या नीतूनं केलं आणि तिच्या घरात केलं. समोर राहते इथे नीतू, ही ऋषीची आई. नमस्कार काकू. नमस्कार काकू. हे मी स्वतः केलंय, शेपूचं सूप, कॉफी फ्लेवर्ड, आणि शिवाय त्यात मिरपूड, सुंठ पावडर, जायफळ पावडर हे सगळं घातलंय. आजार पुन्हा बेस्ट आहे. कोणी शिकवलं तुला? मी स्वतःच शिकले काकू. थँक्यू काकू. ऋषीला उठवता का? सूप गरम आहे तोवर. चांगला उठवते. ऋषी. युरेका युरेका युरेका. अरे तू कशाला आला इथं? मला एक शोध लागलाय. नको सांगू, घरात आजारी माणूस आहे. अहो त्याच्याबद्दलच सांगतोय, मला असा शोध लागला की जर माणसाला चक्कर आली तर थेट त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. अरे काय अभद्र बोलतोयस तू? अहो खरं तेच सांगतोय, आता तिळगुळकरांनी चक्कर आली ना, त्याचा परिणाम थेट त्यांच्या मेंदूवर झालाय. माझ्या मेंदूवर परिणाम झाले देव काय ठेवून. आता तिळगुळकर तुम्ही एकटे आहात का? ह्या घरात अजून एक किसम राहतात तिळगुळकर नावाचे, जे नात्यात तुमचे नातू लागतात. मी त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी आता त्यांना खिडकीतून बाहेर पडताना पाहिलं. ऋषी खिडकीच्या बाहेर का जाईल? तो बघ झोपला इथे. हे तिळगुळकर मग दुसरं कोण असणार आहे? तुझी आता घंटी वाजली आहे, तुझी दूध प्यायची वेळ झाली. कार्टून फिल्म बघत बघत दूध पी आणि आता निघायचं. काय बोलताय? छोटी हिडिंबा सुरू झाला असेल. पण करा करा, मला विरोध करा, पण मी शोध लावणारच, कारण तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. एकेकांना बघूनच घेतो. थांब. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास या शो मध्ये मी आभास, तुमचा आभास, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. वेल, आय एम श्योर सगळ्यांनी हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. झूठ बोले कौवा काटे, गाले कौवे से डरियो. वेल, हे गाणं मी फारच मनावर घेतलं, म्हणजे मी खोटं बोलत नाही. अगदीच बोलणार नाही की मी कधीच खोटं बोललो नाही, पण निदान त्या दरम्यान मी कावळा अवॉइड करायचो आणि पितृपक्षात तर कधीच खोटं बोलायचो नाही. वेल, तसं खोटं बोलणं ही पण एक कला आहे मेरे दोस्त, पण ती फक्त कला असावी, विकृती नसावी. आणि मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या नाजूक क्षणी त्याला खोटं बोलावंच लागतं. खोटं बोलणं हे नेहमी चुकीचं असतं असं नाही. जर आपल्या खोटं बोलण्याने कुणाचं नुकसान होत नसेल, कोणी दुखावलं जात नसेल, तर त्याचं पाप लागत नाही. सुन बाई, आता उठव त्याला. जाऊ दे, झोपू दे ना दादा त्याला. अगं तिच्या पोटात काही नाहीये, थोडं सूप जाऊ दे पोटात. हो काकू, काय ना सूप थंड झाल्यावर चांगलं लागत नाही. नाही नाही, म्हणजे
मी केलंय म्हणून नाही, युनिव्हर्सल रूल आहे. कुठलंही सूप ना गार झालं की चांगलं लागत नाही. हो पण झोपू दे ना त्याला. अगं मी गरम करून देईन ना सूप त्याला, ठीक आहे? आणि तू काय समोरच राहतेस का? हो इथे समोरच सवाई बंगला. नाव काय म्हणालीस? सवाई बंगला. बंगल्याचं नाही, तुझं नाव काय? नीतू. घरी कोण कोण आहेत आणखी? आई, बाबा, नाग्या, नागेश, माझा भाऊ नागेश आला होता ना मगाशी. तो? हो. लहान भाऊ. बर करतेस काय तू? मी काकू जगा वेगळे खाण्याचे पदार्थ बनवते आणि त्या व्यतिरिक्त इंटिरियर डिझायनर. अरे वा. वेल मित्रांनो, स्पेशली प्रेमात खोटं बोलावं लागतं, पण लक्षात ठेवा, खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं टिकत नाही. म्हणून खरं बोला, जरी ते तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस वाटत असेल तरी ते लॉंग टर्म प्रॉफिट आहे ह्याची मला खात्री आहे. जरा विचार कर. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला पटेल. वेल आज एवढंच, उद्या पुन्हा भेटू याच वेळी. टिल देन टेक केअर. तुमचा आभास. काकू मला असं वाटतं आता तो सकाळीच उठेल डिरेक्टली. हो. नाही नाही, डॉक्टरने दिलेली औषधं घ्यायची, त्याच्या आधी पोटात जाऊ दे त्याच्या काहीतरी. हो दादा तेही बरोबरच आहे. बर मी उठवते त्याला. जर ह्या घरात झोपलेले मिस्टर तिरुळकर आहेत तर मी ज्यांना बघितलं ते कोण होते, आणि मी ज्यांना बघितलं ते मिस्टर तिरुळकर आहेत, तर मग आज झोपलेले कोण आहे? म्हणजे खरोखर माझ्या मेंदूवर परिणाम होऊन मला भास होत आहेत की काय? नाही नाही नाही, भास तर म्हाताऱ्याने होतात आणि मी तरुण आहे. हा म्हणजे मी ज्यांना बघितलं ते तिळगुळकर. पण परत प्रश्न तोच उरतो, आज झोपलेत ते कोण आहे? भूत तर वावरत नाही ना तिळगुळकरांच्या रूपात, कारण भूत कोणाचं रूप घेऊ शकत? जी व्यक्ती माझ्या समोर उभी आहे तिच्यात पण मला तिळगुळकरच दिसत आहेत. अरे उठ रे बाळा, हे बघ औषध घे, हे सूप पी आणि मग हवं तर झोप. पण आता उठ. तू असं उठणार नाही, त्याच्या अंगावरच पांघरून काढ. हो उठवते. भूत 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 भूत